सातरळ सोनगाव धानोरे पाथरे हनुमंतगावसह राहता राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील 21 गावांच्या वतीने आयोजित सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला तांभेरे तांदुळनेर शिवरस्त्यावरील खंडोबाच्या माळावर उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी 11 वाजता सरळा बेटाचे अधिपती महंत रामगिरी महाराज यांची धानोरे घाटावरून सजवलेल्या अश्वरथातून सप्ताहस्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ती तब्बल 3 तास चालली. या मिरवणुकीमध्ये 21 गावातील शालेय विद्यार्थी लेझिम झांज पथकासह सजवलेल्या अश्वरथामध्ये सामील झाले होते. या प्रसंगी 21 गावातील परंपरेनुसार लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी समाज प्रबोधनपर पथनाट्य राहुरी फॅक्टरी हायस्कूलने आगळा वेगळा असा हुबेहूब संतमेळा सादर केला. ढोलीबाजांच्या आणि त्यासोबतीला कलश आणि तुलसी वृंदावन हाती घेतलेल्या महिला आणि 21 गावातील भजनी मंडळाचे भजनाचे सूर या सर्व बाबींनी मिरवणुकीमध्ये रंगत आणली. सप्ताहस्थळी मिरवणुकीचे दुपारी 2 वाजता आगमन झाले. याप्रसंगी महाराजांसोबत अश्वरथामध्ये डॉक्टर विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार भाऊसाहेब कांबळे मधुकर महाराज मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. तसेच यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजी कर्डिले साई संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम माजी मंत्री अण्णासाहेब मस्के नवनाथ महाराज आंधळे आणि साई आदर्शचे शिवाजीराव कपाळे अशोकराव बोराडे हे मान्यवर महाराजांसमवेत मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. सप्ताहस्थळी आगमन झाल्यानंतर महाराजांनी सर्वप्रथम धर्मध्वजाशेजारील अग्निकुंडाचे पूजन केले. त्यानंतर महाराजांनी प्रहारा मंडपातील व्यासपीठावरील सद्गुरू गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या संत प्रतिमेचं पूजन केलं. याप्रसंगी सरळा बेटाचे गोविंद महाराज नवनाथ महाराज आंधळे माळेवाडी येथील किशोर अण्णा थोरात राहुरी पंचायत समिती अध्यक्षा मंदाताई निमसे रावसाहेब मस्के DYSP वावीसकर यांच्यासह महिला आणि पुरुष तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
या प्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले की परंपरेनुसार चालत आलेल्या या सप्ताहात मोठी योगदानाची आवश्यकता असते. एवढा मोठा समाज एकत्र जमा होणं म्हणजे गंगागिरी आणि नारायणगिरीजी महाराजांनी अखंड चालवलेली परंपरा होय. आजपासून पंढरीच्या पांडुरंगाला पंढरपुरात करमणार नाही. जेथे भजन तेथे सर्व संत मंडळी 7 दिवस सप्ताहामध्ये सप्ताहस्थळी मुक्काम करत असतात. गंगागिरी महाराज आणि ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांचे आशीर्वाद सदैव या भक्तांच्या पाठीशी असणार आहेत. त्यानंतर महाराजांनी विना हाती घेत रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी या तुकाराम महाराजांच्या अभंगाने प्रहरा मंडपात भजनाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. यानंतर महाराजांनी सुमारे 1 तास हरिभजन केलं आणि महाराजांचे भजन संपल्यानंतर उपस्थित लाखो भाविकांनी मांडे पुरणपोळ्या भजे आणि दुधाचा प्रसाद घेतला. तर दुसऱ्या दिवसापासून भाविकांना आमटी आणि भाकरीचा प्रसाद दिला जाणार आहे. याप्रसंगी कापसे उद्योग समूहाचे बाळासाहेब कापसे, बाबासाहेब शिडे, अशोकराव बोराडे, मधु महाराजांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर रामनाथ बोराडे, एस 9 मीडिया, राहुरी.